राम राम मंडळी मित्रांनो बऱ्याचशा भागात आपल्या पा, पाऊस झालेला आहे म्हणजे नाशिक सारख्या ठिकाणी नगर नाशिक पुणे ह्या भागातलंय पाऊस झाला आहे तर ह्याच्यामध्ये बरेचसे आपले शेतकरी बांधव त्यांचे कांद्याचे ह्याचे नुकसान लय झालेले पण हे जे का वातावरण आहे का वातावरणात तुम्ही बारीक थोडासा लक्ष देऊन हे करा अभ्यास घ्या कारण आतापर्यंत मला जसं आठवतंय हो का तसं आतापर्यंत असा कधीच हो अनुभव आलेला नाही म्हणजे एकतर आभाळ सुद्धा आहे हा बाई तुम्हाला दिसत असतं आणि धोका सुद्धा आहे धुया आलेली आभाळ आहे आणि थेंब तर आणि विशेष म्हणजे पुन्हा एवढं वातावरण असून सुद्धा थंडी म्हणजे असं वातावरण कधीच आतापर्यंत पाहायला भेटलं नाही हे जे काय वातावरण आहे का एकतर पुढच्या पिकासाठी धोक्याची घंटा सुद्धा असन बरं का कारण माहिती काय गारपीट हे ते ह्या गोष्टी कधी व्हायला नाही पाहिजेत माहिती काय एवढ्या जवळ ह्या गोष्टी पाहिलेल्या आणि एवढं नुकसान होतं ह्याच्यातून तर आपल्या सगळ्यांना माहिती तर आपल्या तुम्हाला सुद्धा बघा तुम्ही तुमच्या भागात कुठं कुठं पाऊस पड हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा माहिती का आता ह्याच्यात मग काय होतं एक तर कांद्याला जे पीळ पडतंय का पीळ पडून कांद्याची पात पिवळी पडते करप्या येते बुरशी येते ह्याच्यासाठी आपल्याला औषधं बनवून ठेवायला अगोदर पाहिजे तर ह्याच्यात तर मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता की की जे काय आपल्या अंडे शाबीद अंडे आपल्याला लिंबाच्या रसाच्या भरणीमध्ये टाकून ठेवायचे ते महिन्यात भागाच्या जवळपास महिन्या भराच्या ह्याच्यामध्ये त्याचं पाणी होऊन जाते त्याचा जर आपल्या पिकासाठी वापर केला म्हणजे कांदा लसण जे काय आपले नाजूक पिकं येतं समजा त्या पिकासाठी जरी वापर केला का त्याच्यातून तुम्हाला सांगितलं अमिन ऍसिड फोलिक ऍसिड सायट्रिक ऍसिड हे जे काय हे आहेत का त्याच्यामुळं त्याचा वापर जर केला ह्याच्यातून एवढे पीक कॅल्शियम सुद्धा चांगल्या प्रमाणात भेटते त्याच्यामुळं त्याचा जर वापर केला का आपल्या कोणत्या पिकाला तर जे काय बुरशीजन्य आजार येणार आहेत व्हायरस येणार आहेत हे ये सुद्धा येत नाही त्याच्यामुळं तुम्ही त्याचा वापर करा आणि हे जे काय वातावरण बिघड आहे का हे वात वातावरण आपल्या शेतकऱ्याच्या मुळावरच हो आहे त्याच्यामुळं एकतर ह्या वर्षी पाऊस भरपूर झालाय सगळं आहे त्याच्यामुळं आपण जर सगळ्यांनी विचार जर केला तर आपल्या आपल्या त्याच्यात काय करू शकत कर नाहीत फक्त एकच आपलं की जे काय पिकावर जाणारे हे काय व्हायरस बिग आहेत का हे कंट्रोल शंभर टक्के करू शकतो आपण फक्त जे काय आपण नैसर्गिक पद्धतीने आपण औषध हे बनवतो तेच आपण औषधाचा ह्याचा वापर केला तर मला वाटतं बाजारातून विकत आणायची काहीच गरज पडत नाही दुकानाच्या भरत्या करायची गरज पडत नाही दुकानातून आपण विकत आणायला काय काय जर गेलो तर किती पैसे जातात प्रत्येकाला माहिती त्याच्यामुळं आपल्याला बाजारातून कोणतंच काही विकत आणायची गरज नाही त्याच्यामुळे हे वातावरणाचा बदल आपल्याला जर थोडक्यात हे करायचं असला तर आपल्याला घरच्या घरी औषधं बनवून घरच्या घरी खतं बनवून घरच्या घरी टॉनिक बनवून बुरशीनाशक बनवून कीटकनाशक बनून त्याचाच वापर जर केला तरच आपलं काहीतरी आहे नाही तर मग अवघड काम आहे मित्रांनो त्याशिवाय पर्याय नाही येणारे पुन्हा येणारा काळ एवढा बिकट असू शकत आहे की त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीत कारण माहिती आहे का प्रत्येकजण आता तुम्ही बघा तुम्ही ह्या वर्षी किती कसलं वातावरण झालंय आणि आता ह्याच्यातून जर आपण हे खर्च जर कमी नाही केला तर पुढचे जे काय येणारं हे पीक आहेत किंवा आपलं येणारा आहे का त्यासाठी आपल्याला खर्च करायला सुद्धा आपल्याकडे कर पैसे राहणार नाहीत पुन्हा कर्ज बाजारी व्हावं हो लागेल त्याच्यामुळे आपण घरच्या घरी औषधं बनून त्याचा वापर जर करा केला तरच आपलं चांगला होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती खरंच आवडी असेल आणि तुमच्या भागात बी कुठं कुठे पाऊस पडला आहे ते सुद्धा सांगा तुम्हाला माहिती मी देतोय प्रत्येक वेळेस माहिती देतोय त्याच्यामुळे ह्या माहितीचा वापर करा असेच भेटू नवीन व्हिडिओत तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद